नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आत्तापर्यंत बघितलेल्या व्हिडिओजमध्ये वर्ग बारावीचे काही लेसन्स आणि काही कविता आत्तापर्यंत आपण अभ्यासलेल्या आहेत आणि आज आपण अभ्यासणार आहोत पुढची कविता टू पॉईंट सिक्स कवितेचं शीर्षक आहे मनी आणि रायटर आहे विलियम एच डेव्हिस आता या कवितेच्या टायटलवरनं आपल्याला कळलं असेल की मनी हे जे शीर्षक आहे हे शीर्षक पैशाशी रिलेटेड आहे आणि पैसा हा आपल्या जीवनामध्ये काय काम करतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे काही लोकांना वाटतं की पैसा सगळं सुख देतो काही लोकांना असं वाटतं की पैशामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख पण येऊ शकतात सो असे विरुद्धार्थी काही मतंसुद्धा सुद्धा लोकांची असू शकतात पैशासाठी तर असंच आपले जे रायटर आहेत त्या रायटरला आपण असं वाटतं की पैशामुळे सगळे सुख मिळत नसून आपल्या आयुष्यामध्ये जर चांगली लोकं असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्र असतील तर पैसा हा आपल्या आयुष्यामध्ये दुय्यम भूमिका निभावत असतो तर आपण वळूया पोयमकडे पण तत्पूर्वी आपल्याला बघायचं आहे आईस ब्रेकर्स सो लेटेस्ट मूव्ह वर्ड्स दी फर्स्ट आईस ब्रेकर द व्हेरी फर्स्ट आईस ब्रेकर इज डिस्कस इन द क्लास अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मनी त्यापैकी एक आपल्याला करून दिला आहे त्यांनी की मनी पैशाचं महत्त्व काय आहे तर ता त्यापैकी पहिले दिलं आहे की मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस म्हणजे उद्योगधंद्यासाठी आपण पैशांचा उपयोग करू शकतो त्यानंतर दुसरा उपयोग आपण काय करू शकतो पैशांचा तर ते आपल्याला लिहायचं आहे तर आपण इथे लिहू शकतो की मनी इज नेसेसरी टू सॅटिस्फाय बेसिक नीड्स टू सॅटिस्फाय सॅटिस्फाय बेसिक नीड्स ही झाली दुसरी uh, दुसरं महत्व पैशाचं त्याच्यानंतर uh, तिसरं जे महत्व आहे पैशाचं ते आपण म्हणू की आपल्याला मटेरियल वेल्थ देण्यासाठी पैसा कामी येतो तर मग आपण इथे लिहू शकतो की मनी हेल्प्स टू गेन मटेरियल वेल्थ टू गेन जी ए आय एन गेन मटेरियल मटेरियल वेल्थ म्हणजे ज्या काही आपल्या चैनीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आरामाच्या आयुष्य आरामाच्या गोष्टी देण्यासाठी पैसा कामी येतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मनी इज एसेन्शियल टू गेट गुड एज्युकेशन सो आपण इथे लिहू शकतो की टू गेट गुड एज्युकेशन त्याच्यासाठी आपल्याला पैसा कामी येतो सो so, हे आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये लिहायचं आहे पैशाचे महत्त्व टू गेट गुड एज्युकेशन हे तिसरा ठीक आहे ओके सो so, असे तीन पैशाचे महत्त्व आपण बघितले आहेत मनी इज नेसेसरी टू सॅटिस्फाय बेसिक नीड्स मनी हेल्प्स टू गेन मटेरियल प्लेशर अँड मनी इज एसेन्शियल टू गेट गुड एज्युकेशन ओके सो ही झाली आपली पहिली ऍक्टिव्हिटी आईस ब्रेकर ऍक्टिव्हिटी त्यानंतर सेकंड आहे कंप्लीट द वेब आता ज्याप्रमाणे आपण कम्प्लीट द वेब इथे जो uh, डायग्राम दिलेली आहे त्या डायग्राम मध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत आणि त्याचा क्वेश्चन काय आहे मनी स्पेंट ज्युडिशियली ज्युडिशियली म्हणजे काय तर लोकांसाठी खर्च करण्यात येणारा पैसा तर आपण कसं लोकांना मदत करू शकतो पैशाच्या स्वरूपात तर त्यापैकी पहिले इथे दिलेलं आहे बघा तर आपण कशी मदत करू शकतो तर डोनेशन फॉर द पुअर अँड नीड म्हणजे गरीब लोकांना आपण मदत करू शकतो त्याच्यानंतर आपण काय करू शकतो टू बाय फूड फॉर द पुअर्स सेकंड आपण इथे लिहू शकतो की टू बाय फूड फॉर पुअर्स ठीक आहे सो हे एक अजून आपण चांगलं काम करू शकतो त्यानंतर तिसरं आपण काय करू शकतो गिविंग फायनान्शियल सपोर्ट फिनान्शियल सपोर्ट म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे पैशाची त्यांना आपण सपोर्ट करू शकतो हे झालं तिसरं आणि चौथं आपल्याला लिहायचं आहे इथे आहे फोर्थ आपण इथे लिहूया की काही गरीब लोकांसाठी वस्तूंची खरेदी गरीब लोकांकडून जे लोक काही वस्तू तयार करतात त्यांच्याकडूनच आपण काही वस्तू खरेदी केल्या पाहिजे जसं आपण काही लोकांकडनं राख्या खरेदी करतो किंवा पर्सेस खरेदी करतो पिशव्या खरेदी करतो तर त्यामुळे त्यांच्या फॅमिलीला मदत होते आपल्या पैशामुळे म्हणून आपण त्यांच्याकडूनच भाजी कधी विकत घेतो सो so, अशा गोष्टी आपण गरिबांकडून विकत घेतल्या पाहिजे सो बाईंग थिंग्स बाईंग थिंग्स फ्रॉम द पुअर ज्याला गरज आहे त्याच्याकडूनच आपण गोष्टी विकत घेतल्या पाहिजे ज्या जी। आपल्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या ओके okay, सो so ही झाली आपली दुसरी ॲक्टिव्हिटी त्याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी दिली आहे मेक अ लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड आता तुमचा जो मित्र आहे किंवा मैत्रीण आहे त्याच्यामध्ये असलेल्या चांगल्या क्वालिटीज सांगा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण आपल्या मित्रांमधल्या क्वालिटीजसुद्धा लिहू शकतो किंवा आपल्याला ज्या आपल्या मित्रामध्ये ॲक्ट क्वालिटीज पाहिजे आहेत त्यासुद्धा आपण मेन्शन करू शकतो सपोज एखादी क्वालिटी आहे जसं तो खूप काइंड आहे म्हणजे प्रेमळ आहे दयाळू आहे बरोबर काइंड त्याच्यानंतर तो खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणजे तो प्रत्येकाचं समजून घेतो मत सेन्सिटिव्ह आहे त्याच्यानंतर तो खूप हुशार आहे क्लेवर बरोबर क्लेवर त्याच्यानंतर तो सगळ्यांची मदत करणारा आहे म्हणजे हेल्पफुल आहे बरोबर आहे सो so, असे चार क्वालिटीज आपण आपल्या मित्राच्या लिहिल्या गुड क्वालिटीज आपल्याला लिहायच्या आहेत त्याच्यामुळे चा आपण चांगल्या क्वालिटीज लिहिलेल्या आहेत आता ह्यापेक्षा व्यतिरिक्त जर तुमच्या मित्रांमध्ये काही क्वालिटीज असतील तर त्या तुम्हाला लिहायच्या आहेत ओके आता खाली जे म्हटलेलं आहे शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हल्स म्हणजे पैसा हे सगळं दुःखाचं कारण आहे ह्याच्यावर आपल्याला आपलं मत मांडायचं आहे तर हे आपलं मत असल्यामुळे तुम्हाला ते लिहायचं आहे ओके त्यानंतर खाली एक टेबल दिलेला आहे तो टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे तीन वाक्य आपल्याला येसमध्ये लिहायचे आहे आणि तीन वाक्य आपल्याला नो मध्ये लिहायची आहेत ओके तर क्वेश्चन आपण वाचूया डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड गिव्ह रिझन्स लेंड मनी म्हणजे उधार देणे सो so, तुम्ही तुमच्या मित्रांना कधी पैसे देता का आणि देता असाल तर का देता आणि देत नसाल तर का देत नाही ओके okay. आता आपण पहिल्यांदी येसचे वाक्य लिहूया आता येसमध्ये आपण काय काय लिहू शकतो की जसं त्याला गरज आहे सपोज पैशांची तर आपण असं लिहू शकतो बिकॉज बिकॉज ही नीड्स मनी ठीक आहे ही नीड्स मनी त्याला पैशाची गरज आहे म्हणून आपण त्याला देतो हे आपल्याला येसमध्ये लिहायचं आहे त्यानंतर सेकंड पण आपल्याला येसमध्ये लिहायचं आहे बिकॉज दुसरं परत बिकॉज बिकॉज कॉमन इल ही कॅन कंटिन्यू कंटिन्यू एज्युकेशन बरोबर आहे तो त्याचं एज्युकेशन कंप्लीट करू शकला पाहिजे म्हणून आपण त्याला पैसे देतो आणि त्यानंतर तिसरं येस मधलं वाक्य जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे थर्ड सेंटेन्स तर बिकॉज बिकॉज ही कॅन सपोर्ट हिज फॅमिली ही कॅन सपोर्ट हीज फॅमिली कारण तो आपला मित्र आहे म्हणून आपल्याला त्याची मदत करायची आहे आणि म्हणून आपण त्याला पैसे देतो ओके okay. हे झाले आपले येसचे तीन वाक्य आता आपल्याला नो चे तीन वाक्य लिहायचे की आपण त्याला मदत का नाही करायची मित्राला तर नोचं पहिलं वाक्य आपण लिहू शकतो की बिकॉज ही विल बी हॅबिच्युअल फॉर दॅट बिकॉज नो मध्ये लिहायचं आहे ही विल बी ही विल बी हॅबिच्युअल म्हणजे सवयीचा हॅबिच्युअल टू दॅट म्हणजे त्याला त्याची सवय लागेल आपण जर त्याला पैसे देत राहिलो तर आपल्या मित्राला विनाकारण मिळणाऱ्या पैशांची सवय लागेल ओके म्हणून मी त्याला पैसा देत नाही असं लिहायचं त्याच्यानंतर एक कारण असंही असू शकतं सेकंडवालं की ही अर्न ही अर्न इनफ मनी मी त्याला पैसा का देत नाही कारण तो इनफ पैसा कमवतो हो म्हणजे त्याच्या कुटुंबाचं भागेल इतके पैसे तो स्वतःच कमवतो हो त्याच्यामुळे त्याला पैसे देण्याची गरज नाही त्याच्यानंतर तिसरं वाक्य आपण असं लिहू शकतो की मी त्याला पैसे याच्यासाठी देत नाही कारण कारण काय तो एक्स्ट्रा खर्च करेल म्हणून बिकॉज ही विल स्पेंड ही विल स्पेंड एक्स्ट्रा मनी म्हणजे त्याला पैशाची सवय लागेल आणि तो अतिरिक्त पैसा खर्च करायला लागेल म्हणून मी त्याला पैसा देत नाही तर मी का देत नाही कारण माझ्याच मित्राचं भलं व्हायला पाहिजे म्हणून मी त्याला पैसे देत नाही आणि एकीकडे मी का देतो तर माझ्या मित्राचं चांगलं व्हायला पाहिजे म्हणूनच मी त्याला पैसे देतो तर ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे जेव्हा आपण मित्राकडे बघतो तेव्हा ओके okay, आता यानंतर आपण वळूया आपली आजची पोयम आहे मनी आणि द रायटर्स इंट्रोडक्शन वी आर गोईंग टू सी नाव आय एल रीड इट फॉर यू अँड एक्सप्लेन इट लाईन बाय लाईन विल्यम एच देवी एटीन सेवन्टी वन टू नाईन्टीन फोर्टी विलियम एच डेवी वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प ऑर होबो इन द युनायटेड किंगडम ॲज अ ट्रॅम्प ऑर होबो मिन्स काय की त्यांनी आपली आयुष्य जे आहे ते कसं काढलं आहे तर एखाद्या भटक्या जातीसारखं त्यांनी आपलं आयुष्य काढलेलं आहे म्हणजे तो इकडून तिकडे सारखा भटकत राहायचा इन द युनायटेड किंगडम म्हणजे मध्ये तो नुसता फिरत राहायचा अँड द युनायटेड स्टेट्स युके आणि यू एस दोन्ही देशात तो आपली भ्रमंती त्याची सुरू राहायची ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड आणि नंतर तो काय झाला पेडलर म्हणजे तो आ, सतत चालत राहणे म्हणून त्याला म्हटलं होतं की पेडलर तो सगळ्या प्रवासाचा पायी करायचा ही बिकेम अ पेडलर अँड अ स्ट्रीट सिंगर रस्त्यावर तो गायचा त्याच्यामुळे तो रस्त्यावरचा गायक झाला होता इंग्लंडमध्ये आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट वॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स मग खूप वर्षाच्या लाईफनंतर त्यांनी स्वतःचं पुस्तक काढलं पोएमचं आणि त्या पोएमच्या पुस्तकाचं नाव होतं द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स ओके okay, आता त्या पुस्तकामधली ही जी पोएम आहे मनी ती आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे तर त्या मध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे द पोएम टेल्स अबाव अस अबाउट द रिच मॅन हु वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस पहा बघा कॉन्ट्राडिक्शन बघा कसं आहे की रिअल हॅपीनेस जर आपल्याला पाहिजे असेल म्हणजे खरा आनंद जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काय व्हावं लागेल पुअर व्हावं लागेल गरीब व्हावं लागेल कारण जो माणूस श्रीमंत असतो त्याच्याकडे पैसा असतो पण त्या पैशासोबत काय असतं टेन्शन्स वरीज त्यानंतर दुःख सॅडनेस या सगळ्या गोष्टी त्याला पैशासोबत आलेल्या असतात फ्री ऑफ कॉस्ट आणि म्हणून तो म्हणतो की एखाद्या श्रीमंत माणसाला जर खरा आनंद पाहिजे असेल जीवनाचा तर त्यांनी काय व्हावं त्यांनी गरीब व्हावं इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव lost our मनी वी realize हाऊ इम्पॉर्टंट द मनी is म्हणजे जेव्हा आपण गरीब असतो किंवा गरीब होतो म्हणजे जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो किंवा आपण आपल्या जवळचा सगळा पैसा गमावून बसतो तेव्हा आपल्याला त्या पैशाची किंमत ही कळत असते ओके वी रिअलाईज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डजंट हॅव मनी आणि आता तो पोएट काय म्हणतो की आता माझ्याजवळ पैसा नाही आहे शेवटच्या कडव्यामध्ये तो म्हणतो की ही हॅव मनी ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू दे मे बी फ्यू म्हणजे भलेही ही कमी असतील फ्यू त्याचे मित्र कमी असतील पण ते आता मित्र कसे आहेत तर ते खरे मित्र आहे कारण जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा आपल्याकडे जे आजूबाजूला लोक असतात ते सगळी लोक खोटारडी असतात किंवा आपल्या पैशाकडे पाहून ते आपल्याकडे आलेली असतात पण जेव्हा आपण गरीब असतो आपल्याकडे पैसा नसतो तेव्हा आपल्यासोबत असणारी जी लोकं असतात ती आपली खरी वेल विशर्स लोकं असतात किंवा ते आपले खरे फ्रेंड्स असतात कारण त्यांना माहिती आहे याच्याकडे पैसा नाही आहे मग हा आपल्याला काय देऊ शकणार आहे तर हा आपल्याला खरी मैत्री देईल किंवा खरं नातं हा आपल्यासोबत निभावेल म्हणून जेव्हा माणूस गरीब असतो तेव्हाच ना तो नात्यांनी श्रीमंत असतो किंवा मैत्रिणी तो श्रीमंत असतो असं लेखक असं म्हणणं आहे आणि लेखक असं म्हणतो आहे की जर तुम्हाला आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पैशाकडे लक्ष न देता तुम्ही लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे मित्रांकडे लक्ष द्यायला पाहिजे ओके सो दिस इज द मेसेज इन द पोएम अँड द पोएम वी आर गोईंग टू सी इन द नेक्स्ट व्हिडिओ सेशन ओके टिल देन अ व्हेरी गुड बाय अँड हॅव अ गुड डे अहेड Thank you for watching my video. Thanks a lot.